नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालायझर मला जवळपास दोन वर्षापूर्वीचे माझेच काही व्हिडिओ मला आत्ता आठवले स्वप्ना पाटकरांचे दिवाळीमध्येच आपण काही इंटरव्ह्यूज केलेले होते सलग तीन चार इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये केलेले होते आणि त्यामध्ये स्वप्ना पाटकरांची सगळीच केस समजून घेण्याचा प्रयत्न केला होता अर्थात त्याला काही कायदेशीर मर्यादा देखील होत्या म्हणून त्या काही खुलासेवार बोलल्या नाहीत काही आपण समजून घेतलं असं सगळं ते घडलं होतं दोन दिवाळीनंतर म्हणजे दुसऱ्या दिवाळीच्या वेळेला पुन्हा एकदा तेच घडवावं लागेल आणि पुन्हा तोच विषय समोर येईल असं नव्हतं वाटलं पुन्हा एकदा स्वप्ना पाटकरांचा विषय समोर घेऊन येतोय काय आहे एक बाई जेव्हा आपला लढा लढत असते म्हणजे मला मुळात प्रश्न असा आहे की दोन वर्ष होऊन गेली तरीही लढा चालूच आहे ज्या मुद्द्यावर राज्यातल्या सत्तांतराला रा बळ मिळालं बघा ज्या मुद्द्यावर राज्यातल्या सत्तांतराला बळ मिळालं तो मुद्दा अजून सुटलेला नाही आहे म्हणजे स्वप्ना पाटकरांना संजय राऊतांनी फोनवर दिलेल्या शिव्या या आपण सगळ्यांनी ऐकल्या आणि हा माणूस इतका वाईट असू शकतो का या विषयीचीड लोकांच्या मध्ये निर्माण झाली स्वप्ना पाटकरांच्याच विषयामुळं संजय राऊतांना आज जावं लागलं कारण स्वप्ना पाटकरांच्या नावावर घेतलेले ते प्लॉट किमचे प्लॉट आणि त्यात गुंतवलेली रक्कम ही पत्रात चाळीची होती हे ईडीनं आरोपपत्रात सांगितलं आणि संजय राऊतांना शंभर दिवस जेलवारी करावी लागली माझ्यासारख्याला बरं कशात वाटलं असेल तर स्वप्ना पाटकरला अडकवून बावन्न दिवस जेलमध्ये राहावं लागलं होतं संजय राऊतांना शंभर दिवस राहावं लागलं स्वप्ना पाटकरच्या दुप्पट दिवस संजय राऊतांचे जेलमध्ये गेले याचा समाधान मानून गप्प बसणे याच्या पलीकडे काय हातात आहे जरा पुढचा प्रसंग सांगतोय दोन दिवसापूर्वीची घटना आहे स्वप्ना पाटकर आपल्या घरी असताना त्या घरात त्यांच्या दारासमोर एक खळकण आवाज झाला खळकण आवाज झाला म्हणून त्यांनी आपल्या अंगरक्षकाला जो स्वतःचे पैसे देऊन ठेवलाय त्याला सांगितले की बाबा काय झालं बघ कारण अंगरक्षक ठेवण्याची वेळ स्वप्ना पाटकरांच्या वरती आलेली आहे वडिलांची बऱ्यापैकी प्रॉपर्टी होती वडिलांनी बऱ्यापैकी मृत्यूपूर्वी पैसे ठेवलेले होते म्हणून स्वप्ना पाटकरांना जगता तरी येत आहे घर आहे आईचं हक्काचं घर आहे म्हणून त्या घरात राहता तरी येत आहे चार पैसे वडिलांचे होते म्हणून त्यावर आज जगता तरी येत आहे अन्यथा स्वप्ना पाटकरांचं जगणं काम डिग्री शिक्षण सगळं त्यांच्याकडून काढून घेतलं गेलेलं आहे सगळंच वेगवेगळ्या केसेसच्या आदारा लागून एवढंच काय त्यांचे बँक अकाउंट ब्लॉक केलेले आहेत त्यांचे डीमॅट अकाउंट ब्लॉक केलेले आहेत त्यांचं एस आय पीचं अकाउंट ब्लॉक आहे म्युच्युअल फंडाचं अकाउंट ब्लॉक आहे एकूण काय सगळीच बंधनं स्वप्ना पाटकरांच्यावरती आहेत अशा वेळी लढत लढत न रडता आपलं आयुष्य जगणाऱ्या या स्वप्ना पाटकरांच्या घरी सकाळी सकाळी खळकण अंगणामध्ये आवाज येतो आणि अंगणात कसला आवाज आलाय हे बघायला त्या अंगरक्षकाला पाठवतात अंगरक्षक बघतो की एक काचेची बाटली दारात येऊन पडली आहे आणि ती फुटली आहे काचेच्या बाटलीत कसली तरी चिठ्ठी कोंबलेली आहे आणि मग त्या शंभर नंबरवर फोन करतात पोलीस येतात पंचनामा होतो ती चिठ्ठी काढली जाते आणि त्या चिठ्ठीत लिहिलेली वाक्य बरीच धक्कादायक असतात ती चिठ्ठी जशास तशी मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे फार फडफड करून झाली तुझी तुझा दादा तरबुजाला आता दिल्लीला फेकणार मग कोण वाचवणार तुला कोर्टात आवाज करू नको काम बँक जगणे सगळं ब्लॉक झालंय तरी तुझा मात जात नाही आता आता फुल ब्लॉक कोर्टात आवाज करू नको मोठी नावे घेऊ नको या पत्राचा अर्थ काय घ्यायचा स्वप्ना पाटकरांच्या घरात काचेच्या फुटलेल्या बाटली पडलेलं हे पत्र या पत्राचा अर्थ स्वप्ना पाटकरांनी काय घ्यावा की लढाई सोड आणि बस घरात गंमत आणि माज किती आहे बघा तुझ्या दादा टरबुजाला दादा कोण आहे टरबुजा म्हटलं की कळतं कारण देवेंद्र फडणवीसांचं टोपन नाव टरबुजा आहे टरबुजा म्हटल्याबरोबर कळतं की कुणाला म्हणतं कारण स्वप्ना पाटकर देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र दादा म्हणतात म्हणून ते तुझ्या दादा टरबुजाला दिल्लीला फेकणार म्हणजे भाजपवर सुद्धा नियंत्रण यांचं आलं की काय या धमके देणाऱ्यांचं दिल्लीला फेकणार आणि हे खरं आहे की काम ब्लॉक केलंय काम मिळत नाही स्वप्ना पाटकरांना आजकाल कुठं बँकेतली अकाउंट ब्लॉक केली आहेत जगणं ब्लॉक करून टाकलंय माणूस सोबत घेतल्याशिवाय बाहेर फिरता येत नाही अशा वेळी स्वप्ना पाटकरांनी काय करावं मोठी नावे घेऊ नकोस आता घेतलीत ती बंद करायची म्हणजे या सगळ्याला थांबवावं ही लढाई थांबवावी बरं ही लढाई थांबल्याने फायदा कोणाचा आहे म्हणजे कोण धमकी देते हे लक्षात येईल फायदा कोणाचा आहे त्यांचाच फायदा आहे ज्यांच्या विरुद्ध स्वप्ना पाटकर आत्ता बोलत आल्यात बाई मोठी हिमतीची म्हणजे मी उगाच स्वप्ना पाटकरांना बहीण नाही म्हणत बाई मोठी हिमतीची याचीही पोलिसात फिर्याद दिली मी एफ आय आर दाखवतोय त्यांचा पत्ता दिसू नये याची काळजी घेऊन मोबाईल नंबर दिसूनही याची काळजी घेऊन तो एफ आय आर दाखवतोय तो एफ आय ही तुम्ही बघा त्यात स्पष्टपणे या सगळ्या गोष्टी नोंद केलेल्या आहेत म्हणजे घरावर बाटल्या फेकायच्या स्वप्ना पाटकरांच्या नावानं घाणेरड्या चिठ्ठ्या त्यांच्या रोजच्या रस्त्यावरती लिहायच्या त्यांचं हॉटेल रिन्युवेशन केलं नाही म्हणून बंद करून टाकलंय त्या हॉटेलची कमाई बंद आहे बँकेचे अकाउंट बंद आहेत जगायचं तरी कसं एखाद्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी स्वप्ना पाटकरांच्या केसचा फायदा घेतला किरीट सोमय्या ते पण कदाचित व्हिडिओ ऐकत असतील तर जरा बघावं किरीट सोमय्यानी याचा हवा तेवढा उपयोग करून घेतलेला आहे पण स्वप्ना पाटकरांचं जगणं सुसह्य व्हावं त्या का पैसे मागतायत मला जगायला पैसे द्या म्हणून त्या म्हणतायत की माझ्या जगण्याचे मार्ग जे बंद झाले आहेत ते फक्त खुले करून द्या आणि आता धमक्याही येतात पोलीसही बोलवतात तरी एक गोष्ट बरी आहे की पोलिसांच्याकडं राज्य सरकार बदललं असेल तरी पोलिस यंत्रणा तीच आहे हो मुंबईतल्या पोलिसांची इकडून तिकडे बदली होते ना बाकी काय होतं पोलिस यंत्रणा तीच आहे ती यंत्रणा त्याच पद्धतीनं त्रास देते म्हणून स्वप्ना पाटकरांच्या विषयामध्ये कोणी गांभीर्यानं लक्ष घालणार आहे का देवेंद्र दादा लक्ष घालणार आहेत का किरीट सोमय्या लक्ष घालणार आहेत का की पुन्हा एकदा नवागडी नवा, नवा राज आला असला तरी नव्या राजामध्ये पुन्हा आमच्याच जुन्या लोकांना या विषयावर संघर्षाची भूमिका घेऊन बोलावं लागेल हाच प्रश्न आहे स्वप्नाला आता तरी न्याय मिळणार का व्हिडिओ आवडला असेल माझ्या मताशी सहमत असाल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझी प्लीज विनंती आहे हा व्हिडिओ प्लीज फडणवीसांच्यापर्यंत पोहोचवा नमस्कार